പ്രതിസന്ധികളെ അതിജീവിച്ച് മുന്നോട്ടു പോകാനാണ് ജീവിതം നമ്മെ പഠിപ്പിക്കുന്നത്. പൂർണ്ണമായ നിശ്ചയദാർഢ്യവും മനോബലവും ഉണ്ടെങ്കിൽ ഏത് പ്രതിസന്ധിയും ജീവിതത്തിൽ തടസ്സമാകില്ല. തപസ്യ ഉപാധ്യായ എന്ന ഈ പെൺകുട്ടിയുടെ ജീവിതം അതിനുദാഹരണമാണ്. ബിടെക് പൂർത്തിയാക്കിയ ശേഷം പാനിപ്പൂരി വിൽപ്പനയ്ക്കിറങ്ങിയിരിക്കുകയാണ് ഈ 21-കാരി. ഡൽഹിയിലെ തിലക് നഗറിലാണ് ഈ യുവസംരംഭകയുടെ ഗോൾഗപ്പ സ്റ്റാളുള്ളത്. ആരോഗ്യകരമായ ഇന്ത്യൻ സ്ട്രീറ്റ് ഫുഡ് പൊതുജനങ്ങൾക്ക് വിളമ്പുകയാണ് ഈ പെൺകുട്ടിയുടെ ലക്ഷ്യം. ബിടെക് പാനിപ്പൂരി വാലി എന്നാണ് ഇവർ അറിയപ്പെടുന്നത് തന്നെ. ആർ യു ഹംഗ്രി എന്ന ഇൻസ്റ്റഗ്രാം പേജ് പോസ്റ്റ് ചെയ്ത ഈ വീഡിയോ ഇതുവരെ 5 മില്യണിലധികം കാഴ്ചക്കാരെയാണ് നേടിയത്. ന്യൂസ് ഡെസ്ക്, തേർഡ് ഐ ന്യൂസ്. इको फ्रेंडली दोना पतल होती है, वो लोग कहते हैं कि इस वाले पतल में खाने से स्वाद और बढ़ जाता है. नेक्स्ट है ये चटनी. ये चटनी और गाने गुड़ इमली और खजूर की होती है. यहाँ की पानी पूरी खा के ना आपका जो है ना पेट भर जाएगा, पर मन कभी नहीं. मेरा नाम तापसी उपाध्याय है और मैं 21 ईयर की हूँ, सिर्फ 21 साल की. और कहते हैं ना एज इज जस्ट अ नंबर, तो मेरे साथ वही वाली चीज है, एज इज जस्ट अ नंबर. और लोग बोलते हैं कि बीटेक करके गोलगप्पे बेच रही है या फिर ये लड़की का काम नहीं है, तुम लड़की हो के स्ट्रीट पे खड़ी हो, इट्स नॉट योर वर्क, और तुम घर जाओ, तुम घर जाके घर का काम करो. बहुत सारी चीजें अलग अलग सुनने के लिए मिलते हैं, लेकिन आई नेवर पेड माई हिट टू देम. ये होती है हमारी एयर फ्राइड पानी पूरी और इसको तेल में मल के नहीं बनाते हैं. और दिस इज नो मैदा पानी पूरी. ये होता है हमारा पानी. हाँ जी, अमेजिंग. मसाले में हम सिर्फ धनिया और जीरा, वो भी रो फॉर्म में ला के मिट्टी के बर्तन में उसको भून के और हाथ से कूट के डालते हैं. ये हमारी इको फ्रेंडली दोना पतल होती है, वो लोग कहते हैं कि इस वाले पतल में खाने से स्वाद और बढ़ जाता है. नेक्स्ट है ये चटनी.